आपली चिंता वाढवणारी राज्यात पुढील चार ते पाच दिवसात मोठा पाऊस होणार नाही असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत नसल्यानं महाराष्ट्र आणि मुंबईत पावसानं अचानक दडी मारल्याचं कुलाबा वेधशाळेचे उपमहाव्यवस्थापक के एच होसाळीकर यांनी सांगितलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये पाऊस पडतो आहे पण मुंबईसह अनेक दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पाऊस तितकासा नाही आहे पाऊस अचानक गायब का झाला आहे पुढच्या काळामध्ये पाऊस असेल का कारण की शेतकऱ्यांनी पेरणी केली पण त्यांना पावसाची गरज आहे यामुळे हा सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत आपल्यासमोर आहेत कुलबावेशाळेचे होसालीकर सर आहेत सर महाराष्ट्राचा परिस्थिती आत्ता सद्यस्थिती काय आहे आत्तापर्यंत पाऊस काही भागांमध्ये चांगला पडला आहे पण मुंबई असेल किंवा महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये मात्र पावसाने अजूनही तितकासा प्रभाव दाखवू शकले नाही आहे तर गेल्या आठवड्याचं महाराष्ट्र मराठवाड्यातलं जर का चित्र बघितलं तर मराठवाड्यामधल्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पाऊस थोडक ते हलक्या स्वरूपाचा पाऊस राहिलेला आहे ही थोडीशी एक चिंतेची बाब आहे पण एकंदर महाराष्ट्रामध्ये जर का बघितलं तर सीजनल पाऊस ज्याला आपण म्हणतो तो सरासरी इतका आहे मध्य महाराष्ट्र आणि बाकीच्या महाराष्ट्राच्या आतल्या भागासाठी पण जे फोरकास्ट आहे तर याच्यामध्ये पण आम्ही असं म्हणतो पाऊस हलका पा। ते मध्यम स्वरूपात राहण्याची शक्यता okay. हवामान विभागाने वर्तवलेली आहे सध्याच्या चा या चार ते पाच दिवसासाठी कुठल्याही प्रकारची मुसळधार पावसाची वॉर्निंग महाराष्ट्रामध्ये दिलेली नाही आहे किनारपट्टीवरच्या भागांना पण आम्ही जे मच्छीमारांसाठी वॉर्निंग देत आहे ती पण नाही आहे तर अशा प्रकारची पावसाचं प्रमाण कमी जास्त होण्याचे जे दिवस असतात म्हणजे जे ज्याला आपण एक सायकल म्हणूया किंवा चक्र म्हणा अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला बऱ्याचदा आढळतात व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाण सह सागर कुलकर्णी झी मीडिया मुंबई झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे